महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला अनुसरून आणि आशा कर्मचारी महिलेला झालेल्या मारहाण घटनेच्या निषेधार्थ कॉम्रेड राजू देसले यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा आणि गट प्रवर्तक जवळपास प्रत्येक गावात 1000 मागे एक आशा काम करते. पण गेल्या 15 दिवसामध्ये ही दुसरी घटना आहे की महिला काम करत असताना त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न 2 नराधमांनी केलेला आहे. आजही सुरगाणा तालुक्यामध्ये मनी या ठिकाणी पुष्पा राठोड नावाच्या ज्या गटप्रवर्तक आहेत त्या मासिक मीटिंगला जात असताना एका नराधमाने त्याला गाडीतनं उतरून त्यांचे सर्व कपडे काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे, अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली आहे, जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होतो आहे. पण गेले 15 दिवसापूर्वी ज्याच नाशिक जिल्ह्यामध्ये रुक्मिणी ठेमणे नावाच्या इंदूर तालुक्यातील आशावर सुद्धा 4 वार झाले होते आणि त्यासुद्धा अजूनही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. महिला काम करणाऱ्या महिलांवरती अशा प्रकारच्या घटना होणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून आमची विनंती आहे जिल्हा प्रशासनाला की काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत संपूर्ण गावामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे अत्याचार थांबले पाहिजे. ज्यांनी अत्याचार केले त्यांच्यावरती कठोर गुन्हा दाखल व्हावा आणि त्वरित त्याच्यावरती कारवाई व्हावी ही मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गट संघटनेच्या वतीने आज आम्ही करत आहोत.